आपल्या हुजरेगिरी चाटुगिरीनं बावचाळलेले राऊत भोक पडलेल्या फुग्याला का घाबरत आहेत? असं तर नाही ना, राणे साहेबांचा फुगा तुमच्या विषयीच्या गुपितानं भरलाय की जो फुटला तर तिन्ही धाण्यांचा तुमच्यावरचा विश्वास उडेल. राणे साहेबांवरील सुडाची कारवाई म्हणजे कायद्याची कारवाई असं तुम्ही संबोधता. मग पोलिसांना आया बहिणीवरून शिव्या देणारा वरुण सरदेसाईवरती कारवाई करून अटक का नाही केली? हेच का तुमचं महाराष्ट्र मॉडेल? ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसी विचारांचा विरोध केला आणि शरद पवारांचे नेहमी मार्मिक शब्दांनी पितळ उघडं केलं, पण तुम्ही आज त्यांचाच उदो उदो करताय. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या पाठीमध्ये तुम्ही खंजीर खुपसताय. हिंदू समाजाला सडलेला समाज म्हणणारा सर्जिल उस्मान उजळ मात्यानं महाराष्ट्रामध्ये फिरतो, पण त्याच्यावरती तुम्ही कारवाई करत नाही. कारण सत्तेच्या लालसेपोटी त्याच्यावरती कारवाई करताना तुमचे हात थरथर कापतायत. मला बाळासाहेबांच्या दैनिक सामनाचं दैनिक बाबरनामामध्ये रूपांतर करणाऱ्याला हेच विचारायचं आहे की त्यावेळेस तुमची अस्मिता कुणाच्या पाया पुढे लोटांगण घालते, कुणाच्या पुढे तुम्ही नतमस्तक होता? माननीय संजय राऊत कमरेच सोडून डोक्याला बांधून अग्रलेख लिहिण्याच्या विकृतीला लगाम घाला, बांध घाला, अन्यथा तुमच्या हम करेसो कायद्याच्या फुग्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून भोकं पडल्याशिवाय राहणार नाहीत.